नमस्कार, मी श्रुती भोरे। दैनिक मराठीच्या दैनिक वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभराच्या ताज्या घडामोडी। कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पुढाकार घेतलाय। 2 दिवसात शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहेत। ही भेट कृषी कायद्याविरोधाच्या संदर्भात असणार आहे। कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे। पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उतरलाय। सरकारनं आता तरी याची दखल घ्यावी। जर असं चालत राहिलं तर हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही। देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीनं करतील। त्यामुळे मोदी सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्लाही शरद पवारांनी दिलाय। दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला। ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले। सुरक्षा दलानं या परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला। सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन जारी आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आता 10व्या दिवसावर पोहोचलंय। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह बच्चू कडू दिल्लीकडे रवाना झालेत। काल विज्ञान भवनमध्ये शेतकरी आणि सरकारमध्ये तब्बल 7 तास चर्चा चालली। या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय। त्यामुळे आता नेमकं कुठल्या गोष्टींबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल। ज्या MSP च्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना सर्वाधिक धास्ती आहे ती व्यवस्था कायम राहावी यासाठी सरकार एखादं नवं विधेयक आणू शकतं। शिवाय सध्याच्या कायद्यातही काही बदलांबद्दल सरकार विचार करतंय। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी असा दावा केलाय की महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न चालू आहे। गहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। तसेच त्यांनी आरोप केलाय की काँग्रेसच्या काही आमदारांसोबत अमित शहा यांनी एक बैठक घेतली होती। राजस्थानमधील विरोधी पक्ष आणि भाजप नेते गुलाबचंद्र कटारिया यांनी या आरोपांवर पलटवार केलाय। कटारिया यांनी सांगितलं की काँग्रेसने जर त्यांच्या पक्षात शांतता राखली तर ते उत्तम पद्धतीनं सरकार चालवू शकतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी RBI एक महत्वाचं पाऊल उचललंय। RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहकांच्या फायद्याची RTGS ही सुविधा डिसेंबर महिन्यात लागू करण्याची घोषणा केली आहे। 14 डिसेंबरपासून ही सुविधा लागू होणार आहे। अर्थात तुम्ही RTGSच्या माध्यमातून 24 तासात कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता। सध्या RTGS प्रणाली महिन्याचा 2रा आणि 4था शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसवरील लसीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आज माहिती दिली। तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यात कोरोना लस तयार होईल। वैज्ञानिकांनी हिरवा कंदील देताच भारतात लसीकरण सुरू होईल असं मोदींनी या बैठकीत सांगितलं। ते म्हणाले की लसीचा साठा आणि रिअल टाईम इन्फॉर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे। कोरोनाचं लसीकरण अभियान व्यापक असेल। अशा अभियानांविरोधात अफवा पसरवल्या जातात, त्यामुळे तुम्ही लसीबाबत जागरूकता निर्माण करा असं आवाहन मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना केलंय। मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष अभियान राबवलंय। विना मास्क आढळणाऱ्यांची रवानगी थेट खुल्या कारागृहात केली जाणार आहे। शनिवारी 20 नागरिकांना रूपसिंह स्टेडियममधील खुल्या तुरुंगात पाठवण्यात आलंय। यासोबतच त्यांच्याकडून कोरोनाविषयी निबंधही लिहून घेण्यात आलाय। यासोबतच आजच्या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी दैनिक मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।